ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. विधानसभा अध्यक्षांविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. यांच्या विरोधात कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. नागपूर येथील अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाषणाच्या ओघात चुकून काही शब्द वापरले त्याचा विपर्यास करून त्याचे अधिवेशन कालावधीसाठी निलंबन केलं आहे. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेध करत असून त्यांचं निलंबन मागे घेण्याची मागणी आम्ही करत असल्याची प्रतिक्रिया यावेळी जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी दिली. महाराष्ट्र सरकारचं नागपूर येथे चाललेल्या अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील भाषणाच्या ओघामध्ये त्यांनी काही शब्द वापरले. जयंत पाटील हे महाराष्ट्र राज्याच्या आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आहेत. उत्कृष्ट असे संसदपटू आहे, आपले विधानसभा पटू आहेत, ख्यातनाम असे वक्ते आहेत आणि सर्व आमच्या समस्यावर विरोधी पक्ष आपल्या सत्ताधारी पक्षांवर जोराने आणि नेताने हल्ला करणारे आमचे राष्ट्रवादीचे एक नेते. आज अधिवेशनामध्ये चुकून काही वेळेला आपण भाषणाच्या ओघामध्ये चुकून काही शब्द बोलतो त्याचा इतका मोठा विपर्यास करून त्यांना जयंत पाटील यांना या नागपूरच्या अधिवेशनापुरतं त्यांचं सदस्यत्वाचं निलंबन केलं आहे याचा कल्याण डोबे राष्ट्रवादी पक्ष जाहीर निषेध करतो आणि त्यांचं निलंबन हे त्वरित उद्या मागे घ्यावं अशी कल्याण डोबे राष्ट्रवादी पक्ष मागणी करत आहे. आणि जयंत पाटील आगे बढो, हम आपके साथ, राष्ट्रवादी पक्षाचा जयंत पाटील. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.